त्यांच्यावर ढकलू नका, याचिकाकर्ता पुढं करून तुम्ही याचिकाकर्ता तुम्ही पुढं केलेला आहे, हो तुम्ही पुढं केलेला याचिकाकर्ता, आणि तुम्ही न्यायालयावर ढकलून द्यायला लागलात, मान्य न्यायालयावर ढकलू नका, जबाबदारी तुमची आहे, तुम्ही शिकारा आणि अंमलबजावणी करा. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आरक्षण सरकारनं दिलेलं आहे, तेही जनतेला त्रास होईल असं आंदोलन करू. जनतेला त्रास होणारच नाही, तुम्हाला होणार आहे, जनतेला होणारच नाही, जनतेच्या अंगावर घालूच नका, खोलू नका उगच उग. आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला विनंती आहे, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी लवकर करा, आणखीन त्रास झालेला नाही, जनतेवर कोलू नका, तुमची जबाबदारी आहे, न्यायालयावर सुद्धा ढकलून देऊ नका, सरकार म्हणून तुमच्यावर जबाबदारी घ्या, न्यायालयावर नका ढकलू. माननीय न्यायालय हे सर्वांसाठी आहे, तुमच्यासाठी तसं आमच्यासाठी पण आहे, त्यांच्यावर ढकलू नका, याचिकाकर्ता पुढं करून तुम्ही याचिकाकर्ता तुम्ही पुढं केलेला आहे, हो तुम्ही पुढं केलेला याचिकाकर्ता, आणि तुम्ही न्यायालयावर ढकलून द्यायला लागलात, माननीय न्यायालयावर ढकलू नका, जबाबदारी तुमची आहे, तुम्ही शिकारा आणि अंमलबजावणी करा, तुम्हाला त्रास द्यायची आमची इच्छा नाही आहे, आम्ही उद्या आंदोलनं बंद करतो, अंमलबजावणी करून टाका, बोलल्याप्रमाणे गुन्हे ते सगळे मागे घ्या, हैदराबादचं घ्या, जरी घ्या. चंद्रकांत पाटील असं म्हणाले की सगळे सोयऱ्याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावीच लागेल, याबाबत शंका असेल तर जरंगे पाटलांनी त्यांच्या बाजूने कायदेतज्ञ द्यावेत आणि त्यांनी शासनाशी चर्चा करावी, यातून असलेले सर्व गैरसमज दूर होतील असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी. चंद्रकांत दादाला आव्हान, या उद्या सकाळी चर्चेला तयार आहेत आम्ही, या चर्चेला अंतरवाडीत तयार येतात, 1 तारखेला ते यायचेच आहे ना तुम्हाला मुख्यमंत्र्यासह, उपमुख्यमंत्र्यासह दादा अंतरवाडीत, तुम्हाला सगळ्याला यावंच लागणार आहे, मराठा समाज वाट बघतो इकडं, आता आमच्या सगळ्या म्हाताऱ्या माणसं तुम्हाला प्रश्न विचार थोडंसं सांगणार आहेत की आमच्या नातवाला द्या म्हणून, या त्या मायबाप म्हातारा समाज आहे, तुमच्याशी चर्चा करणार आहेत सगळे, राज्य सरकारशी विरोधी आमदारांशी तुम्हाला काय सांगणार आहेत, अंमलबजावणी करा हे निवेदन तुम्हाला देणार आहेत, या निवेदन घ्यायला मायबाप आहे, वडीलधारी मंडळ म्हणजे मायबाप आहे, त्यांच्या भेटीला या, त्यांच्या दर्शनाला या, निवडणुकीच्या दिवशी दर्शनाला येता का, फक्त अगोदरच्या दिवशी बी या, वयोवृद्धात देव असतो.